नमस्कार। पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांचं मी टिक्कर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण अनेक पोलीस भरतीच्या परीक्षांचे विश्लेषण आपण करत आहोत आणि आता देखील आपण 2018 पोलीस भरती रायगड याचं विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून येणारी जी काही रायगड पोलीस भरती आहे त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवायला हवेत, कशा पद्धतीने आपण टाइम मॅनेज करायला हवा आणि कोणते प्रश्न रिपीट होऊ शकतात, जेणेकरून आपल्याला आपले 2 ते 3 मार्क्स ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पक्के मिळणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपला टॉपिक असणार आहे मित्रांनो सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी, कारण या घटकावर अनेक प्रश्न मुलांना सोडवता येत नाहीत, त्यांना खूप कन्फ्युजन होतं, त्यामुळे या प्रश्नांचं मी नीट विश्लेषण करणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला येणाऱ्या रायगड पोलीस भरतीची स्ट्रॅटेजी काय असावी हे देखील तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो सुरुवात करूया। 2018 हा पेपर आहे रायगडचा आणि त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवर नेमके कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत ते आपण आज बघूयात। मित्रांनो पहिला प्रश्न बघूयात आपण की महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालील पैकी कोणत्या शहरात आहे। चुंबकीय वेधशाळा त्यांनी म्हटलंय, खर तर हा प्रश्न रायगडचा आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्याविषयी जर आपल्याला नीट माहिती असेल तर हा प्रश्न सहज सुटेल, कारण की चुंबकीय वेधशाळा ही रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो अलिबाग। अलिबाग या ठिकाणी काय आहे, चुंबकीय वेधशाळा आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्याविषयी तुम्ही सर्व माहिती नीट करून जा, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात, ऍक्च्युअल गोष्टी आहे। आपल्या टिक्कर मराठीवर देखील धवन सरांनी रायगड जिल्ह्याविषयी संपूर्ण विश्लेषणाची एक सिरीज तुम्हाला दिलेली आहे, ती देखील तुम्ही बघू शकता। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, भारत सरकारचा 2020 सालचा पद्मश्री पुरस्कार कोणत्या क्रिकेटपटूस देण्यात आला होता। या प्रश्नाचे काही ऑप्शन्स आपण बघूया, झहीर खान, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो झहीर खान। मित्रांनो आता हा प्रश्न 18 मध्ये विचारलाय, कारण की पुरस्कारांवर आहे, गेल्या काही परीक्षा आहेत म्हणजे नुकत्याच ज्या 3 सप्टेंबर, 7 सप्टेंबर किंवा 26 सप्टेंबर, सप्टेंबर महिन्यामध्ये जेवढ्या काही नुकत्याच परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये पुरस्कारांवर देखील प्रश्न विचारलेला आहे, तर म्हणून तुम्ही हे देखील प्रश्न नीट करून गेला पाहिजे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते। आपला सायन्सचा प्रश्न आहे की विद्युत प्रवाह म्हणजेच काय मित्रांनो, तर इलेक्ट्रिक करंट, तर हा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं ते आपल्याला माहित असावं। काही ऑप्शन्स दिले आहेत, एम्पियर दिले, कुलोम, ओहम आणि अँगस्ट्रॉम, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एम्पियर। मित्रांनो एम्पियर जे असतं ते एम्पियर आपण काय करतो, त्या एम्पियरने आपण काय करत असतो, आपलं इलेक्ट्रिक करंट आपण मोजत असतो, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एम्पियर। एम्पियरने आपण काय करतो, इलेक्ट्रिक करंट मोजतो। तर मित्रांनो येणाऱ्या परीक्षेला कुलोम वर देखील प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा। कुलोम हे कशाचं आहे, तर कुलोम हे आपण काय करतो, जे आपलं इलेक्ट्रिक चार्ज असतो, जो विद्युत प्रभार असतो, विद्युत प्रभार मोजण्याचं एकक काय आहे, कुलोम आहे। तर ओहम कशाचं एकक आहे, तर ओहम हे रोधाचं एकक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो, त्यामुळे अशा गोष्टी देखील तुम्ही नीट लक्षात ठेवायला हव्यात। हेच काय असतं प्रश्नांचं अनालिसिस, कारण की यावेळेस आयोग तुम्हाला एम्पियर वर विचारते, येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला कुलोम विचारेल किंवा मग तुम्हाला ओहम विचारेल, हे आलटून पालटून प्रश्न फिरवले जातात, पण मित्रांना हे कळत नाही, म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा या गोष्टी सगळ्या नीट तुम्ही करून जा। पुढचा प्रश्न बघूयात आपण, ऑपरेशन मुस्कान। मित्रांनो आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये शक्ती मिशन देखील आलेलं आहे, शक्ती मिशन विषयी देखील तुम्ही नीट अभ्यास करून गेलं पाहिजे, त्यावेळेस ऑपरेशन काय होतं, मुस्कान होतं, ते ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे, तर त्यांनी काही पर्याय देत आपण बघूयात, मुलांचे शिक्षण असेल, प्रौढ व्यक्ती सरकारी औषध उपचार असेल, आणि तिसरा पर्याय आहे की हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवून असेल, आणि चौथा आहे महिला सक्षमीकरण। जर तुम्ही नीट बघितलं तर लॉजिक लावलं तर तुम्हाला कळून येईल की ऑपरेशन मुस्कान म्हणजे नक्कीच हे मुला मुलांविषयी, म्हणजे जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांविषयी असू शकतं, त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा बघूयात आपण की हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे, त्यामुळे प्रश्न क्रमांक हा जो आपला चौथा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे। म्हणजे अशा प्रकारे जर लॉजिक असतील तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेला आपल्याला चांगले मार्क्स पडतील आणि आपली जी लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेमध्ये आपला निकाल हा येणारच, आपलं नाव मेरिटमध्ये असणारच। पुढचा प्रश्न आपण बघूयात, हिपॅटायटिस बी विषयी त्यांनी विचारलं की हिपॅटायटिस बी टिंबटिंबमुळे होतो, तर लक्षात ठेवा ऑप्शन्स काय आहेत, एच ए व्ही,
HIV HBV आणि मायकोबॅक्टेरियम। तर लक्षात ठेवा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे HBV। यामुळे काय होतो? हिपॅटायटिस बी। तर HAV मुळे काय होतो? हिपॅटायटिस ए। म्हणजे अशा प्रकारे कॉमन सेन्सने सुद्धा प्रश्न सुटले जातात। किंवा मायकोबॅक्टेरियम असेल, ओके, ज्याला आपण काय म्हणतो, म्हणजे अनेक सारे असे रोग आहेत, त्या रोगांविषयी तुम्ही नीट माहिती तुमच्याकडे असायला हवी। सध्या थोडस आपण जरा फास्ट जाऊया, कारण की आपली आता परीक्षा येणार आहे, त्यामुळे आपल्याला रिव्हिजन सुद्धा करायची आहे। पुढचा प्रश्न आपण बघूयात। अण्णा हजारे मार्च 2018 कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? तर ते मैदान होतं रामलीला मैदानावर ते उपोषणाला बसले होते। हे करंट अफेअरचे प्रश्न आहेत। पुढचा प्रश्न बघूयात। प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? ऑप्शन्स आहेत कॅलरीमीटर, फोटोमीटर, पायरो आणि मॅनीमीटर। ऑप्शन याचं म्हणजेच जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक जो दुसरा आहे तो ऑप्शन काय आहे आपला अतिशय अचूक असणार आहे, फोटोमीटर। मित्रांनो, एक थोडस तुम्हाला मी ट्रिक सांगतो। ट्रिक अशी आहे, जेव्हा जेव्हा प्रकाशाविषयी काही येईल तर लक्षात ठेवा, प्रकाशाविषयी जर आलं तर हे लक्षात ठेवा फोटो। काय लक्षात ठेवा तुम्ही? फोटो। फोटो जर तुम्हाला पाहायला मिळालं कुठे तर लक्षात ठेवा हे फोटो म्हणजेच कुठेतरी काहीतरी प्रकाशाविषयी असणार आहे। आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रकाशाविषयी काय आलं आणि तुम्हाला ऑप्शनला फोटो असं काय दिसलं तर लक्षात ठेवा उत्तर काय असणार आहे, फोटोच्या पुढे जे काही वाक्य असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे। जसं की बघा, आता प्रकाशाची तीव्रता म्हटलंय, मग काय आलं? फोटो मीटर आलं। तर अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही डेव्हलप करा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। 2019 आणि 2020 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा विजेता संघ कोणता? पर्याय दिलेत महाराष्ट्र, गुजरात, मुंबई आणि सौराष्ट्र। योग्य आणि अचूक पर्याय आहे मित्रांनो सौराष्ट्र। याने काय केलेलं आहे? 2019 आणि 2020 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे। चालू घडामोडी आहेत, पुढे बघूयात। विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण? असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन्स बघूयात, चंद्रशेखर व्यंकटरमण, डॉक्टर ए एस चंद्रशेखर, हरगोविंद खुराणा, व्यंकटरमण रामकृष्ण। जर याचं आपल्याला नीट पाहायला मिळालं उत्तर तर काय आहे? व्यंकटरमण। ओके, हे लक्षात ठेवा। उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 व्यंकटरमण यांनी काय केलं होतं? स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय? प्रकाशाचे विकरण याविषयी त्यांनी एक खूप तत्व चांगलं मांडलेलं होतं, त्यांनी शोध लावला होता आणि त्या शोधामुळेच त्यांना काय मिळालेलं आहे? नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। आपण त्यांना काय म्हणतो? आर व्यंकटरमण देखील आपण त्यांना म्हणत असतो। त्यामुळे अशा पद्धतीने हे आपलं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मित्रांनो, अनेक परीक्षांना विचारला जाणारा सर्वात रिपीटेड प्रश्न, याला आपण म्हणू शकतो की मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे की आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो यकृत ग्रंथी। ही काय आहे? आपल्या शरीरातील सर्वात मोठी काय आहे? ग्रंथी आहे। पुढचा प्रश्न बघूयात। महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे आयोजित केला जातो किंवा कोठे आयोजित होतो? ऑप्शन्स दिलेत उज्जैन, काशी, शिर्डी आणि नाशिक। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो नाशिक। मित्रांनो लक्षात ठेवा, चारच ठिकाणी काय होतो? कुंभमेळा आयोजित केला जातो। पहिला आहे उज्जैन, त्यानंतर आपण बघू शकतो अलाहाबाद, त्यानंतर आहे आपलं म्हणजे अजून काही आहे काशी आहे आणि आपलं चौथं आहे नाशिक। या चार ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो? सिंहस्थ कुंभमेळा आयोजित पाहायला मिळतो। त्यांनी विचारले महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये फक्त नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीच्या जे काय आपलं उगमस्थान आहे त्या ठिकाणी काय होतो? कुंभमेळा हा आयोजित केला जातो। पुढचा बघूयात आपण प्रश्न काय म्हटलाय त्यांनी की युवा विश्वचषक अंडर 19 क्रिकेट स्पर्धा 2018 ही कोणत्या देशाने जिंकली? ऑप्शन दिलेत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बांगलादेश। यामध्ये विश्लेषणासारखं काय नाहीये, चालू घडामोडींचा प्रश्न आहे, ते आपण करायला हवे। मित्रांनो सध्याचे चालू घडामोडी ज्या आहेत त्या कोणत्या लक्षात ठेवा? टोकियो ऑलिम्पिक असेल, पॅरा ऑलिम्पिक असेल, कोरोना विषाणू असेल, यावर अनेक गेल्या परीक्षेंना प्रश्न विचारला गेला, त्यामुळे हे हॉटेस्ट टॉपिक तुम्ही करूनच जा, हे मार्क्स तुमच्या हातामधले आहेत। पुढे बघूयात। वनस्पतीच्या टिंबटिंब प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो, हा देखील प्रश्न रिपीटेड आहे की वनस्पतीच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार केला जातो? तर ती प्रक्रिया आहे कार्बनीकरण। सर्वांना माहिती आहे की वनस्पतीमध्ये सर्वात महत्वाचा जो काही घटक असतो तो घटक म्हणजे काय? कार्बन। आणि त्याच्यामुळेच कार्बनीकरण प्रक्रियेने आपल्याला काय मिळतं? दगडी कोळसा आपल्याला मिळत असतो। पुढचा प्रश्न आपण बघूयात। टिंबटिंब रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात, हा देखील प्रश्न काय रिपीटेड आहे
की कोण रक्त गोडण्याची क्रिया सुरू करतं. तर ऑप्शन बघूयात आपण. श्वेत रक्त कणिका ज्याला आपण काय म्हणतो WBCs हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे रक्तपट्टिका ज्याला आपण म्हणतो प्लेटलेट्स. लोहित रक्त कणिका त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो RBCs. आणि काय आहेत आपल्या लसिका त्याला आपण काय म्हणतो लिम्फ म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे इंग्लिशमध्ये देखील सोपे सोपे नावं तुम्हाला मिळून जातील. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्सचं काम काय आहे. रक्त गोठण्याची क्रिया पार पाडणं हे प्लेटलेट्सचं काम आहे ज्याला आपण काय म्हणतो रक्तपट्टिका आपण त्याला म्हणत असतो. पुढचा प्रश्न आपण बघूयात. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते. त्यांनी म्हटलंय की हे जे मानवी शरीराचं सामान्य तापमान जे आहे ते किती असतं साधारणतः. त्यांनी सगळं फॅरनहाइट मध्ये दिलंय त्यामुळे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 98.4 फॅरनहाइट या तापमानाला आपण काय म्हणतो मानवी शरीराचं हे काय असतं सामान्य तापमान असतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पाहिले तर गेल्या म्हणजे 2018 एकूण 15 प्रश्न यावर विचारले गेले होते चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान. मुलांनो लक्षात ठेवा की हा खूप महत्वाचा आहे. हा पार्टच खूप हा घटक खूप महत्वाचा आहे. हा जास्त स्कोरिंग आहे त्यामुळे असे घटक आपण केलेच पाहिजेत. मी अनेक आपण बघू शकता की सप्टेंबर पासून जेवढ्या काही परीक्षा त्या सर्वांचं विश्लेषण केलेलं आहे. जर तुम्ही नीट विश्लेषण पाहिलं तर तुम्हाला कळून येईल की रिपीटेड प्रश्न होत आहेत आणि येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत तुमच्या त्या सर्व परीक्षांना तुम्हाला हे रिपीटेड प्रश्न कामाला येणार आहेत. कारण यातूनच आता काय करते आयोग रिपीटेड प्रश्न विचारण्याचा ट्रेंड सुरू केलेला आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्ही नीट करून गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करा मित्रांनो टिक्कर मराठी जे आपले चॅनल आहे त्याला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन साठी तुम्ही काय करा बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील. अजून देखील ज्या ज्या एक्झाम होणार आहेत त्या सर्वांचं आपण विश्लेषण घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.